जय शेतकरी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून खालील बेलची बटन दाबा व नवीन महत्वपूर्ण नोट्स सगळ्यात आधी मिळवा सुरुवात करूया भाग चार फुलशेती व प्रांगण उद्या पदविका क्रमापासून ए जी आर दोनशे तेरा फुल शेतीची मूलतत्वे आणि कार्यपद्धती जागतिक बाजारपेठेत फुलांच्या व्यापारात कोणता देश अग्रेसर आहे नेदरलँड जगात फुलांच्या निर्यातीत कोणता देश अग्रेसर आहे नेदरलँड फुलांच्या दर माणसी दरवर्षी खपांमध्ये कोणता देश अग्रेसर आहे नॉर्वे भारतात कोणते राज्य लांब दांड्याच्या फुलांच्या उत्पादनात आघाडीवर आहे कर्ना सॉरी महाराष्ट्र गजरे तयार करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या फुलाचा उपयोग करतात मोगरा सुगंधी द्रव्ये अत्तरे तयार करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या फुलाचा उपयोग करतात निशिगंध भारतात फुलझाडांच्या एकूण क्षेत्रफळाबाबत कोणते राज्य आघाडीवर आहे तामिळनाडू महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणते जिल्हे फुलांच्या उत्पादनात अग्रेसर आहेत पुणे नाशिक नगर सांगली अहमदनगर जिल्ह्यात पुढीलपैकी कोणत्या फुलझाडाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते शेवंती ठाणे जिल्ह्यातील वसई आणि डहाणू परिसरात पुढीलपैकी कोणत्या फुलझाडाची लागवड वाढविण्यास बा वाव आहे मोगरा तापमान सूर्यप्रकाश आर्द्रता आणि पाऊस यांच्या एकत्रित परिणामाला काय म्हणतात हवामान जास्त उष्णतांश असलेल्या ठिकाणी वाढणाऱ्या फुलपिकांना काय म्हणतात उष्ण कटिबंधीय गुलाब निशिगंध मोगरा ही फुलझाडे पुढीलपैकी कोणत्या प्रकारात येतात लॉंग डे प्लॅन्ट शेवंती हे फुलपीक पुढीलपैकी कोणत्या प्रकारात येते शॉर्ट डे प्लॅन्ट उष्ण व दमट हवामान म्हणजे काय जास्त आर्द्रता जास्त तापमान गुलाब निशिगंध मोगरा या फुलपिकांना कोणते हवामान मानवते उष्ण व कोरडे निशिक्धाच्या फुलपिकासाठी कोणत्या प्रकारची जमीन लागते मध्यम गाळाची लोह मॅंगज बोरॉन झिंक ही अन्नद्रव्य पिकांना योग्य प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी जमिनीचा सामूह किती असावा सात कमी उष्णतांश असलेल्या ठिकाणी वाढणाऱ्या फुलपिकांना काय म्हणतात शीत कटिबंधीय मध्यम उष्णतांश असलेल्या ठिकाणी वाढणाऱ्या फुलपिकांना काय म्हणतात समशीतोष्ण कटिबंधीय बारा तासापेक्षा अधिक कालावधीसाठी सूर्यप्रकाश उपलब्ध होत असेल तर त्यास काय म्हणतात मोठा दिवस दक्षिण किनारपट्टीवर तांबड्या रंगाच्या जमिनी कोणत्या खडकापासून बनलेल्या आहेत जांभा जमीन आणि हवामान प्रकारानुसार महाराष्ट्र राज्याचे किती विभाग पडलेले आहेत नऊ पूर्व विदर्भ पट्ट्यात कोणत्या प्रकारच्या जमिनी आढळतात पिवळसर लालसर महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर राज्याचे किती उपविभाग पाडले आहेत सोळा दख्खनच्या पठारावरील मध्यम काळसर रंगाच्या जमिनी कोणत्या खडकापासून बनलेल्या आहेत बेसाल्ट काळ्या खोल जमिनीमध्ये कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असते चिकन पश्चिम महाराष्ट्रात मैदानी पट्ट्यात कोणत्या प्रकारचे हवामान असते मध्यम पाऊस मध्यम आर्द्रता उत्तर कोकण किनारपट्टीत कोणत्या प्रकारचे हवामान असते जास्त पाऊस जास्त आर्द्रता फुलशेतीसाठी जमिनीची लागवड निवड निवड करताना जमीन कशी असावी पाण्याच्या योग्य निचरा होणारी फुलशेतीसाठी जमीन निवळताना जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण किती टक्क्यापर्यंत असले तरी चालते आठ ते दहा टक्के फुलशेतीसाठी उपलब्ध असलेल्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास काय परिणाम होतो जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते जाई जुई मोगरा ही पिके कोणत्या प्रकारात येतात बहुवर्षायू पुढील पैकी कोणते फुलपीक हे वर्षायू आहे झेंडू हॉली या फुलझाडाची लागवड कोणत्या पद्धतीने करतात बी फेकून निशिगंधाची लागवड कोणत्या पद्धतीने करतात कंदापासून पुढीलपैकी कोणत्या फुलझाडाची लागवड बियांपासून रोपे तयार करून करतात झिनिया पुढीलपैकी कोणत्या फुलझाडाची लागवड डोळे भरून केली जाते गुलाब पुढीलपैकी कोणत्या फुलझाडाची लागवड बियांपासून रोपे तयार करून केली जाते झेंडू बियांपासून रोपे तयार करताना कोणती बाब लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असते बियांची उगवण क्षमता फाटे कलमांना भरपूर मुळ्या फुटण्यासाठी कोणते संजीवक उपयुक्त आहे आय बी ए गोल्डन रॉड या फुलझाडाची अभिवृद्धी कशापासून करतात काशांपासून पिकांच्या वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची गरज असते सोळा फुलझाडांमध्ये नत्राच्या कमतरतेमुळे कोणती लक्षणे दिसतात पाने पिवळी पळतात पालाश या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पानांना कोणता रंग येतो तपकिरी पुढीलपैकी कोणती अन्नद्रव्ये पिकांना हवेतून मिळतात कार्बन हायड्रोजन व ऑक्सिजन वनस्पतीची शरीर रचना कोणत्या मूलभूत अन्नद्रव्यांनी बनलेली आहे कार्बन हायड्रोजन व ऑक्सिजन पुढीलपैकी कोणते खत सेंद्रिय खत आहे हाडाचे खत शेणखतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते एक पायम पाच टक्के पिकांना फक्त एकाच अन्नद्रव्याचा पुरवठा करणाऱ्या खतांना काय म्हणतात एकेरी खते पुढीलपैकी कोणते खत एकेरी खत आहे युरिया सिंगल फॉस्फेट या खतामध्ये स्फुरदाचे प्रमाण किती टक्के असते सोळा टक्के युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते सोळा छेचाळीस टक्के युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते छेचाळीस टक्के अमोनियम फॉस्फेट डी ए पी या खतांमध्ये स्फूर्धाचे प्रमाण किती टक्के असते छेचाळीस टक्के सिंचनाच्या कोणत्या पद्धतीत जमिनीच्या पृष्ठभागावर प्रवाही पाणी दिले जाते मोकाट सिंचन कोणत्या सिंचन पद्धतीच्या वापरासाठी जमीन समपातळीत असणे आवश्यक असते मोकाट सिंचन ठिबक सिंचन म्हणजे काय झाडाभोवतीच्या ठराविक क्षेत्रावरच पाणी देणे कोणती सिंचन पद्धत जास्त खर्चाची आहे ठिबक सिंचन कोणती सिंचन पद्धती तुलनात्मक दृष्ट्या जास्त खर्चाची आहे ठिबक सिंचन सिंचनाच्या कोणत्या पद्धतीत पाण्याच्या अतिशय कार्यक्षम वाप पद्धतीने वापर केला जातो ठिबक सिंचन एका फुलाच्या पुंकेसरातील परागकण त्याच फुलातील स्त्री केसरावर पडण्याच्या क्रियेला काय म्हणतात स्वयंपरागीकरण बीजोत्पादनामध्ये मधमाशांचा उपयोग कशासाठी होतो बीजोत्पादन वाढीसाठी वातावरणाचे तापमान जास्त असल्यास पानावरील रंध्रावर काय परिणाम होतो रंध्रे बंद होतात ट्युलिप या फुलझाडाची चांगली फुलधारणा होण्यासाठी कशाची आवश्यकता असते थंड तापमानाची फुलझाडांमध्ये नवीन पेशी आणि पेशीद्रव्य कोणत्या वेळी तयार होतात रात्रीच्या वेळी वनस्पतीच्या कडी किंवा रोपाची कमी तापमानाची गरज पूर्ण करून फुलधारणा घडवून आणण्याच्या उप उपचाराला काय म्हणतात व्हर्नलायझेशन वनस्पतीमध्ये वासंतकीकरणाच्या उपचारासाठी पुढीलपैकी कोणते रसायन वापरतात थायो युरिया सूर्यप्रकाशाच्या वर्णपटलातील कोणता रंग फुलधारणा घडविण्यास जास्त परिणामकारक असतो लाल फुलझाडांमध्ये फुलधारणा होण्यासाठी कोणत्या विशिष्ट रासायनिक द्रव्याची निर्मिती होणे आवश्यक असते फ्लोरिजेन संकरित जात निर्माण करण्यासाठी फुलझाडांची अभिवृद्धी कशापासून करतात बियांपासून जास्तीत जास्त बियांची उगवण होण्यास लागणाऱ्या परिस्थितीला काय म्हणतात योग्यतम परिस्थिती बियांपासून बाहेर पडणाऱ्या अंकुराचे पोषण करण्यासाठी लागणाऱ्या अन्नाचा साठा कशात साठवीला असतो बियांच्या दलात बी पक्व होण्यापूर्वी झाडावरून गोळा केल्यास कोणता परिणाम दिसून येतो रुजल्यानंतर लगेच मरते कोणत्या फुलझाडाचे बी उजेडात उगवत नाही ला, लार्क्सपर